स्वतःचं प्रायव्हेट लाईफ सोशल मीडियावरती एक्सपोज करत नाही. मी खूप प्रायव्हसी मेंटेन करतो माझी सोशल मीडियावरती. गेल्या सहा महिन्यात मी इतक्या स्क्रिप्ट वाचल्यात ना नाटकाचे, कारण की मला नाटक करायचं होतं डेस्परेटली. हे नाटक संपूर्णपणे रिलेशनशिप्सबद्दल, कलाकार असलो तरीही माझी एक लाईफ आहे आणि माझा काही पर्सनल स्पेस आहे. यूट्यूबवरती काही आजी आहेत ज्या शेअर मार्केटबद्दल माहिती देत. आम्ही फ्रेंड रिक्वेस्ट लोकांना पाठवलेली आहे, ती तुम्ही ॲक्सेप्ट करावी. नमस्कार, मी दीपिका, तुमचं स्वागत करते मराठी चषकावर. तर रंगभूमीवर नवं नाटक येते आणि त्याच निमित्ताने अजय दादा माझ्या सोबत आहे. अजय दादा, कसं आहेस? मी छान, तू कशी आहेस? मी मस्त. आणि नवीन काहीतरी नवीन जनरेशनचं नाटक घेऊन येते, नावावरूनच कळते, फ्रेंड रिक्वेस्ट. फ्रेंड रिक्वेस्ट काय बघायला मिळणार आहे या नाटकात आणि काय थिएटरमध्ये स्टेजवरती काय ड्रामा शिजणार आहे याचा? काय नाही, फ्रेंड रिक्वेस्ट हा आता सगळ्यांना माहिती असलेला एक शब्द आहे, त्यामुळे साधारणपणे आम्ही फ्रेंड रिक्वेस्ट लोकांना पाठवलेली आहे, ती तुम्ही ॲक्सेप्ट करावीत. आणि 25 तारखेला नाटक ओपन होतं आहे, त्यामुळे जरूर या नाटकाला. नाटकाबद्दल सांगायचं झालं तर एका फ्रेंड रिक्वेस्टमुळे चार जी माणसं आहेत, चार पात्र आहेत नाटकात, तर ती चार पात्र कनेक्ट झाल्यानंतर काय त्यांच्या आयुष्यात नाट्य घडतं तेच नाटक आहे. बरे, नाटकाचा निर्माता देखील आहेस, ऐतिहासिक भूमिका जी लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचले आहेत तुझ्या. आता काय पुढे या नाटकामधून कसं पात्र समोर येणार आहे आणि निर्माता म्हणून एक जबाबदारी स्वीकारताना किती दडपण आहे? निर्माता म्हणून दडपणपेक्षा जबाबदारी जास्त आहे, कारण की एक चांगलं प्रोडक्शन करावं, चांगलं लोकांना काहीतरी द्यावं याच्याकडे माझा कायमच कल असतो. म्हणजे निर्माता नसलो तरी मी ज्या कलाकृतींमध्ये काम करतो त्या कलाकृतींबद्दलसुद्धा काम घेताना मी असं बघतो की हे जरा चांगलं काहीतरी व्हावं किंवा चांगलं लोकांच्या समोर यावं यासाठी मी काम करायला तयार होतो. त्याच्यानंतर जेव्हा मी कलाकार म्हणून मी या गोष्टीचा विचार करत होतो तेव्हा मला हे कॅरेक्टर खूप आवडलं. गेल्या सहा महिन्यात मी इतक्या स्क्रिप्ट वाचल्यात ना नाटकाचे, कारण की मला नाटक करायचं होतं डेस्परेटली, पण काही आवडत नव्हतं. हे नाटक जेव्हा मी वाचलं तेव्हा मला पहिल्यांदा नाटक आवडलं, मला माझा रोल आवडला आणि मग त्यानंतर मी हो म्हटलं. माधव सहस्त्रबुद्धे असं या पात्राचं नाव आहे, तो एका मोठ्या कंपनीचा CEO वगैरे आहे. बँड्रामध्ये फ्लॅट आहे, 21-22 मजल्यावरती कार आहे त्याच्याकडे महागडी, सो ही इज वेल ऑफ. पण त्याचा पास्ट असा नाही आहे, तो कोणाचाच नसतो ना एकदम. आयदर तुम्ही श्रीमंताच्या घरात जन्माला येता किंवा तुम्ही हळूहळू करत तुमची ध्येय गाठता, अचीव करता. तर तसा हा माणूस आहे की सेल्फ मेड ज्याला म्हणतात. आणि त्याच्या आयुष्यात ह्या एका घटनेमुळे खूप वरखाली सगळ्या गोष्टी होतात, तर त्याची ही गोष्ट आहे या माधव सहस्त्रबुद्धेची. सो असं जर लोकांना सांगायचं असेल तर मी सांगेन की हे नाटक संपूर्णपणे रिलेशनशिप्सबद्दल, की काय होऊ शकतं, कशा बिघडू शकतात किंवा बनू शकतात, त्याची गंमत आहे. बरं, तुझ्या पर्सनल एक्सपिरियन्सबद्दल विचारायचं तर कधी एक फ्रेंड रिक्वेस्टने काही घोटाळा, गडबड किंवा तू कोणाशी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलीस का अननोन व्यक्ती? नाही, मी खूप प्रायव्हसी मेंटेन करतो माझी सोशल मीडियावरती. म्हणजे मला हे सांगायला अत्यंत आनंद वाटतो की मी अजिबात स्वतःचं प्रायव्हेट लाईफ सोशल मीडियावरती एक्सपोज करत नाही. हे तुम्ही पण ऑब्झर्व करत असाल की मी एन्जॉईंग हॉलिडे ॲट अमुक विथ स्वयं, मला नाही आवडत. ते लोक करतात ते चुकं बरोबर हे ठरवायचा अधिकार मला नाही, मला ते करायला आवडत नाही. सो मला असं वाटतं की सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे, ती जपून वापरा. त्यामुळे सगळं पर्सनल लोकांना कळलंच पाहिजे असं काही नाही. कलाकार असलो तरीही माझी एक लाईफ आहे आणि माझा काही पर्सनल स्पेस आहे, टाईम आहे, तो मला शेअर करायला नाही आवडत. त्यामुळे तुझा जो प्रश्न आहे की अशी कधी गोंधळ झाला का, तर नाही, कारण की मी सोशल मीडिया मला जेव्हा हवा आहे तेव्हाच वापरतो, मी आधीन झालेलो नाही आहे. त्यामुळे लोकांना पण मला तेच सांगावं वाटतं की तुम्ही फार त्याच्या नादी लागू नका, त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेता येतो पण त्याचा अभ्यास करायला हवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कदाचित मी त्या आजींचं आता मार्केटिंग करत असेल, पण एक यूट्यूबवरती काही आजी आहेत ज्या शेअर मार्केटबद्दल माहिती देत, तर मला खूप बरं वाटलं त्यांना बघून की यार हा उपयोग आहे, ॲक्च्युअल उपयोग आहे हा म्हणलं सोशल मीडियाचा जो त्या बाईंनी करेक्ट केला. तर अशा पद्धतीने तुम्ही तो अप्रोच केला तर तो फार छान प्लॅटफॉर्म आहे, पण तुम्ही त्याचा काय म्हणाल मिसयूज केलात ना.
त्रास होतो. अगदी त्या 80 वर्षाच्या आजी आहेत आणि मस्तपैकी सगळं सांगत असतात, किती शुद्ध मराठीमध्ये सगळ्या गोष्टी छान सांगतात आणि मीही ते ऐकते, मला पण आवडतं ते ऐकायला. खरं तर बरं नाटक आहे, वेगळ्या वेगळ्या बाजू दिसणारच आहेत तुझ्या, गायकाची बाजू दिसणार आहे का, कारण ती सुद्धा बघायची इच्छा आहे. दॅट शुड बी अ सरप्राईज, कारण की अशोक काका पत्कींचं संगीत आणि माझ्या कला माझ्या नाटकाला कलाकृतीला त्यांचं संगीत असावं अशी माझी इच्छा होती. माझा खूप जवळचा लाडका सगळ्यात लाडका कवी गुरु ठाकूरचं गीत आहे, त्यामुळे डेफिनेटली यू कॅन एक्सपेक्ट समथिंग. पण ते जे काय ते मला असं वाटतं तुम्ही रंगभूमीवर बघितलं तर जास्त बरं. बरं म्हणजे इथे रिव्हील तसं करायचं नाही आहे, त्यामुळे फ्रेंड रिक्वेस्ट ह्यांनी पाठवली आहे तर नाटकाला यायचंच आहे सगळ्यांनी. सो थँक्यू सो मच आणि दादोला खूप खूप शुभेच्छा आणि असंच भेटत. थँक्यू सो मच. थँक्यू.